पोषक वातावरणाचा लाभ उचलून नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आणण्यास सज्ज व्हा असं आवाहन शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी केलं. अंबड परिसरातील प्रभाग 26 आणि 27 मधील महिला आघाडीच्या 9 शाखांचं उद्घाटन संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते झालं. याप्रसंगी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल, दत्ता गायकवाड, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, महिला आघाडी जिल्हा संपर्क संघटक रंजना नेवाळकर, विधानसभा संपर्क संघटक संगीता खोडाना, जिल्हा संघटक मंदना दातीर, मंगला भास्कर, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक वैभव ठाकरे, प्रभाग सभापती सुवर्णा मटाले, नगरसेवक डीजी सूर्यवंशी, मनीषा खांडवाले उपस्थित होते. शिवसेनेच्या महिला नगरसेवकांनी सभागृहात तसंच सभागृहाबाहेर आपल्या कार्याचा आगळा ठसा उमटवून सर्वांची मनं जिंकलीत. 2022ची महापालिका निवडणूक म्हणजे शिवसेनेसाठी एक प्रकारे सत्व परीक्षाच असून त्यामुळे महिला आघाडीची जबाबदारी वाढली असून ती चोख पार पाडण्यास सर्वांनी कटिबंध व्हावं असं आवाहन भाऊसाहेब चौधरी यांनी व्यक्त केलं. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून मागच्या महिन्यात पाहिलं असेल आपण नाशिक शहरामध्ये सर्वत्र शिवसेनेच्या शाखा प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक वार्डामध्ये शिवसेनेच्या शाखाच्या ठिकाणी उद्घाटन झालं. म्हणजे शिवसेना सर्व शाखा कार्यरत आहेत, नवीन पदाधिकारी त्या ठिकाणी जोमाने काम करत आहेत. तशाच प्रकारे त्या आधारित महिला आघाडीच्या शिवसेनेच्या शाखा प्रत्येक वार्डामध्ये शिवसेनेच्या असतील, भारतीय विद्यार्थी असेल, त्या शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटनाचं जोर त्या ठिकाणी चालू आहे. शिवसेना संपर्क अभियानाची संकल्पना घर तिथे शिवसैनिक, गाव तिथे शिवसेनेची शाखा, वाढ तिथे शिवसेनेची शाखा, या माध्यमातून त्या ठिकाणी या नाशिक शहरात काम करतात. निवडणुका तर तुमच्या पासामध्ये निवडणुका होणार आहे, निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात, पण शिवसेना पदाधिकारी आणि शिवसेनेचा गुतप्रमुख आहे, शिवसेनेचा गटप्रमुख हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्या दोघांमध्ये दुवा आणि सुसंवाद असला पाहिजे. त्या हिशोबाने आज त्या माध्यमातून आज त्या गुतप्रमुखांशी संवाद साधला नाही. शिवसेनेची गुतरचना, कार्यपद्धती आणि शिवसेनेचं जाळं, महिला आघाडी असेल, युवासेना असेल, भारतीय विद्यार्थी सेना असेल, मोठ्या प्रमाणात जाळं सर्वत्र आहे. त्यामुळे 2चा प्रभाग किंवा 3चा प्रभाग त्याचाही शिवसेनेचा काही फरक पडणार नाही. शिवसेनेला निर्विवाद यश मिळण्यात काही अडचण येणार नाही. या दरम्यान प्रभाग क्रमांक 26 मधील संजीवनगर, जाधव संकुल, जाधव टाउनशिप, केवल पार्क, खुटवडनगर, प्रभाग 27 मधील बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटल, हुजाफा फर्निचर, दत्तनगर, मोरवाडी येथील नूतन शाखा उघडण्यात आल्या. यावेळी नूतन शाखा संघटक रुपाली बच्छाव, अनघा निळवणकर, शिला पोरजे, स्वाती पाटील, पुष्पावती पवार, वैशाली मंडलिक, कोमल घोडसकर, कावेरी यात्रे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास नगरसेवक चंद्रकांत खाडे, किरण गामणे, भागवत आरोटे, मधुकर जाधव, हर्षा गायकर, पुंजाराम गामणे, नंदू जाधव, शोभा मगर, शोभा गटकड, अलका गायकवाड, मंदाकिनी जाधव, कीर्ती जवखेडकर, शोभा दोंदे, द्वारका गोसावी, सुभाष गायधनी, रमेश उगडे, गणेश बर्वे आणि राजेंद्र वाकसरे उपस्थित होते. उमेश आवनकर, दिशानुज, नाशिक.